नमस्कार. आज मार्गशीर्ष शुक्ल पंचमी शके 1937 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे तहसील कार्यालयाचं त्रिभाजन होणार. ठाणे महानगरपालिका मुख्यालयात संत्र विक्री केंद्र. आणि मराठी चित्रपटांवर अन्याय केल्यास चोख उत्तर देण्याचा शिवसेनेचा इशारा. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाण्याचा स्मार्ट सिटी आराखडा राज्य शासनाला सादर केल्यानंतर महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी 6,630 कोटी रुपयांचा आराखडा केंद्र सरकारला सादर केलाय. दरम्यान सदर आराखडा केंद्र शासनाला सादर करण्यापूर्वी महानगरपालिका आयुक्त जयस्वाल यांनी केंद्रीय नगरविकास विभागाचे अतिरिक्त सचिव समीर शर्मा यांना स्मार्ट सिटी आराखड्याचे सादरीकरण करून महत्वाच्या योजनेची माहिती दिली. ठाणे महानगरपालिकेनं सादर केलेल्या या आराखड्याविषयी अतिरिक्त सचिव शर्मा यांनी समाधान व्यक्त केलंय. ठाणे महानगरपालिकेनं ठाण्याचं नागरिक, विविध विषयाचे तज्ज्ञ यांच्याशी वेळोवेळी चर्चा करून स्मार्ट सिटी आराखडा तयार केला होता. काही दिवसापूर्वीच ठाणे महानगरपालिकेनं 6,630 कोटी रुपयांचा अंतिम स्मार्ट सिटी आराखडा राज्य शासनाला सादर केला होता. महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाचे अतिरिक्त सचिव समीर शर्मा यांची भेट घेऊन स्मार्ट सिटी आराखड्याचं सादरीकरण केलंय. घोडबंदरीतल्या उद्यानाच्या जागेवर निवडणूक भवन उभारण्याचा विषय आता दिल्लीत गेलाय. खासदार राजन विचारे यांनी यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतून हिरानंदानी मधील मौजे कावेसर इथल्या सर्वे नंबर 270 लागून असणारा गुरचरणसाठी अस्तित्वात असलेल्या भूखंडावर गेली 12 वर्षापासून उद्यानाच्या जागेवर अचानक प्रस्तावित निवडणूक भवनचा फलक लागल्यानं तिथल्या नागरिकांमध्ये शासनाविरुद्ध संतापाचं वातावरण निर्माण झाल्यानं खासदार राजन विचारे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली आहे. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना घोडबंदर परिसरातील अन्य शासकीय जमिनीवर प्रस्तावित नियोजन भवन बांधण्याबाबत निर्देश देण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना त्यांनी वस्तुस्थिती कथन केली आहे. ठाण्यातील ओवळा इथल्या आगरी कोळी मैदान इथं घोडबंदर प्रीमियर लीग 2015 ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत ठाण्यातील 16 संघांनी भाग घेतला. 2 दिवस आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना रणजित स्पोर्ट्स क्लब आणि MCC या वडवलीच्या 2 संघात झाला. यामध्ये रणजित स्पोर्ट्स क्लब वडवली यांनी अंतिम सामना जिंकून विजेतेपद पटकावलंय. या विजयी संघाला आमदार संजय केळकर यांच्या हस्ते भव्य चषक तर रतनसिंह प्रेमजी धर्मदाय ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त निखिल माखेजा यांच्या हस्ते 50,000 रुपये रोख देऊन गौरवण्यात आलाय. तर उपविजेता संघ MCC वडवली यांना 25,000 भव्य चषक देण्यात आला. तसंच मॅन ऑफ द सिरीज, प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना आकर्षक चषक देण्यात आला. ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ओवळा मित्रमंडळाचे जितेश भोईर, चंद्रशेखर ओवळेकर, उत्तम ठाकूर, मिलिंद पाटील आणि योगेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी खासदार राजन विचारे यांच्या समवेत केंद्रीय पर्यावरण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन महानगरपालिकेच्या प्रलंबित विषयांबाबत सखोल चर्चा केली.
दरम्यान अंतर्गत जलवाहतूक आणि ठाणे परिसरातील शहरांतर्गत जलवाहतुकीविषयी चर्चा करण्यासाठी पालिका आयुक्त आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. या बैठकीमध्ये राष्ट्रीय हरित लवादानं पर्यावरण संवेदनशील क्षेत्राविषयी घालून दिलेल्या नियमांच्या पार्श्वभूमीवर काम करताना येणाऱ्या अडचणींची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री जावडेकर यांना दिली. त्याचवेळी ठाणे महानगरपालिकेच्या प्रस्तावित महत्वाकांक्षी खाडी किनारा विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीविषयी महत्वपूर्ण चर्चा महानगरपालिका आयुक्तांनी केली. ठाणे भाईंदर आणि नवी मुंबई या मोठ्या विभागांच्या महसुली ताण वर्षानुवर्ष सोसणाऱ्या ठाणे तहसीलदार कार्यालयाचं त्रिभाजन होणार आहे. आमदार संजय केळकर यांनी महसूल विभागाच्या चर्चेत भाग घेताना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिली. यामुळे तिन्ही विभागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ठाण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या ठाणे तहसीलदार कार्यालयाची इमारत अत्यंत लहान असून यात ठाणे भाईंदर आणि नवी मुंबई हे मोठे विभाग येतात. या कार्यालयात नवी मुंबई आणि भाईंदर इथून नागरिक महसुली कामांसाठी तसंच विविध विषयांचे दाखले आणि प्रमाणपत्रासाठी येत असतात. त्यामुळे या कार्यालयावर प्रचंड ताण पडतो. त्याचा परिणाम कामाच्या गुणवत्तेवर आणि अर्थातच गतीवर पडून नागरिकांना त्याचा नाहक फटका बसतो. नागरिकांची समस्या दूर करण्यासाठी तसंच महसुलाच्या कामात सुसूत्रता आणि गतिमानता आणण्यासाठी पारदर्शकता येण्यासाठी या कार्यालयाचं त्रिभाजन होण्याची मागणी आमदार केळकरांनी केली होती. यावर उत्तर देताना महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी लवकरच या कार्यालयाचं त्रिभाजन केलं जाणार आहे असं सांगितलं. ठाणे भाईंदर आणि नवी मुंबई या विभागांना त्या त्या ठिकाणीच स्वतंत्र इमारती देऊन हे विभाग अद्ययावत करण्यात येणार आहेत असं एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं. यामुळे लाखो लोकांचा प्रवास, पैशाचा अपव्यय आणि फरफट थांबणार आहे. याबरोबरच नागरी संरक्षण अद्ययावत होणार आहे. गृह विभागाच्या चर्चेत बोलताना आमदार संजय केळकर यांनी नागरी संरक्षण दल अद्ययावत करण्याची मागणी केली होती. नागरी संरक्षण दल अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला असून दलातील स्वयंसेवकांना देखील होमगार्ड प्रमाणेच भत्ते आणि सुविधा द्याव्यात. नैसर्गिक आपत्तीमध्ये काम करण्याबरोबरच पोलीस दल, वाहतूक पोलीस, अग्निशमन दल आदींसोबत देखील नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांना काम करण्याची संधी द्यावी, ज्यामुळे पोलीस दलाचा देखील भार कमी होईल अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी सभागृहात केली आहे. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात संत्र विक्री केंद्र सुरू करण्यात आलंय. या संत्र विक्री केंद्राचं उद्घाटन उपमहापौर राजेंद्र साप्ते यांच्या हस्ते करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कृषी समृद्धी विकास प्रकल्प, अमरावती आणि संत्र उत्पादक गट यांच्या संयुक्त विद्यमानं उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत ठाणे शहरामध्ये ठाणे महानगरपालिका मुख्यालयात हे केंद्र सुरू करण्यात आलंय. आतापर्यंत ठाणे शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, ठाणे मध्यवर्ती सहकारी बँक या ठिकाणी संत्रा विक्री केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या 3 केंद्रावरून आतापर्यंत 25 टन संत्र्याची विक्री झाली आहे. काल 2 तासात ठाणे महानगरपालिका कार्यालयातील केंद्रावरून 2 टन संत्र्याची विक्री झाली. या विक्री केंद्राला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा आज मध्यरात्रीपासून पुढील 48 तास बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील उपलब्ध पाणी साठ्याचं नियोजन करण्याकरता लघु पाटबंधारे विभागानं 30% पाणी कपात सुचवली आहे.
यामुळे महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा दर गुरुवारी आणि शुक्रवारी बंद ठेवण्यात येतो. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून ते शुक्रवार दिनांक 18 डिसेंबर रात्री 12 वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा बंद राहणार असून या कालावधीत कळवा मुंब्रा दिवा बाळकुंपाडा क्रमांक 1 कोलशेत या परिसराचा पाणी पुरवठा 48 तास बंद राहणार आहे. रेल्वेच्या आणि पर्यायानं रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा भार वर्षानुवर्ष आपल्या खांद्यावर वाहणाऱ्या आणि अनंत हालअपेष्टांना सामोरे जात आपली सेवा चोख बजावणाऱ्या गँगमनकडे रेल्वे प्रशासनाचं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असून या गँगमनना अतिरिक्त सुविधा पुरवून त्यांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा कधी करणार असा प्रश्न कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत उपस्थित केला. रेल्वे अपघातांची संख्या कमी करण्यासाठी कंडिशन बेस्ड मॉनिटरिंग सिस्टीम या नव्या प्रणालीचा अवलंब रेल्वे करणार आहे. याबाबतचा प्रश्न लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. या संदर्भात पुरवणी प्रश्नाच्या माध्यमातून खासदार डॉक्टर शिंदे यांनी गँगमनना भेडसावणाऱ्या समस्यांचा उल्लेख करून या समस्या कधी दूर करणार असा प्रश्न विचारला. त्यावर गँगमनच्या समस्या सोडवण्यासाठी रेल्वे कटिबद्ध असून यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जात असल्याची ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी दिली. मराठीचा कैवारी असल्याचा दावा करणाऱ्यांच्या राज्यात मराठी भाषेला फारशी किंमत नसल्याचं दिसत असून पुन्हा एकदा हिंदी चित्रपटांसाठी मराठीवर अन्याय होत असल्याचं पुढे आलंय. सध्या प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सिंड्रेला या चित्रपटावर हा अन्याय झाला असून हा चित्रपट गर्दी करत असताना देखील दिलवाले आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटासाठी सिंड्रेला चित्रपटाचे खेळ काढून घेण्यात आले. एका पत्रकार परिषदेत या चित्रपटाचे दिग्दर्शक किरण नागती यांनी ही माहिती दिली. मल्टीप्लेक्सच्या मालकांनी एकापेक्षा अधिक स्क्रीन असून देखील चित्रपटगृह मराठीला देण्याऐवजी हिंदीलाच देण्याचं पसंत केलंय. मराठी चित्रपट प्रदर्शित केल्यानंतर धंदा होत नाही असं मल्टीप्लेक्सच्या व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. मल्टीप्लेक्सचा व्यवसाय हा पेप्सी पॉपकॉर्न आणि पार्किंग अशा 3 P वर चालतो. पण मराठी मनुष्य चित्रपट बघायला आला की काही खात नाही आणि चित्रपटाला देखील रिक्षा नाही येतो. त्यामुळे मराठी चित्रपटातून धंदाच होत नसल्याचं मल्टीप्लेक्सच्या व्यवस्थापकांचं म्हणणं आहे. राज्यामध्ये मराठीसाठी चारही खेळ मराठीचे दाखवणारी अवघी 5 चित्रपटगृह आहेत. त्यातील ठाण्यातील गणेश चित्रपटानं देखील सिंड्रेला चित्रपट दाखवण्यास नकार दिलाय. आता शाळा तिथं सिंड्रेला या अभिनव उपक्रमाद्वारे सिंड्रेला चित्रपट शाळा शाळांमध्ये पोहोचवला जाणार असल्याचं किरण नागती यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे चित्रपट दाखवायला नकार देणाऱ्या चित्रपटगृहांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील नागती यांनी दिलाय. दरम्यान ठाण्यातील शिवसैनिकांनी हिंदी चित्रपटांसाठी मराठी चित्रपटावर अन्याय केल्यास त्याला चोख उत्तर देण्याचा इशारा दिलाय. ठाण्यातील आयनॉक्स कोरम सिनेपोलीस सिनेमॅक्स आणि इटर्निटीच्या व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात हा इशारा देण्यात आलाय.